नमस्कार, मी अमित सुभाष फाटक म्हणजेच संत गजानन शेगावीचे या मालिकेतील तुमचे आवडते गजानन महाराज. मी म्हटल्याप्रमाणे ह्या रविवारी पुन्हा एका नवीन विषयासंदर्भात एका नवीन प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आलेलो आहे. बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारला की गजानन महाराजांची भूमिका साकारता म्हणून तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही बदल झाला का. खरं सांगायचं तर मी होऊ दिला नाही. बदल हे होतच असतात, पण मुळात मला पहिला हा प्रश्न पडतो की मी जसा होतो तो बरा होतो, जसा आहे तसा बरा आहे आणि असंच राहावं. कारण मी जर एखादी भूमिका साकारतोय, गजानन महाराजांची भूमिका साकारतोय, तर ॲक्शन पासून कट म्हणेपर्यंत मी फक्त महाराज असतो. त्याच्या अलीकडे त्याच्या पलीकडे मी अमित फाटकच असतो. मी मजा मस्ती करत असतो, मी पूर्ण वेगळा असतो. मी फक्त ॲक्शन म्हटलं डायरेक्टरने की मी महाराज होतो, कट म्हटलं की महाराजांच्या रोलमधनं बाहेर पडतो. सिंपल आहे. मी एक कलाकार आहे, एक कला सादर करत असतो. कुठलीही भूमिका असू दे, ती भूमिका साकारायची, तिथून बाहेर पडायचं. कारण मुळात मला काय वाटतं माहिती आहे का, की आपण ॲक्टर आहोत. स्विच ऑन स्विच ऑफ हे असायलाच पाहिजे. बऱ्याच जणांच्या आयुष्यात असं घडतं की आपण देवाची भूमिका साकारतो, त्यात लोक वाहून जातात आणि इतके वाहून जातात की स्वतःला देव समजायला लागतात ते. हे अत्यंत चुकीचं आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे. आपण देवाची भूमिका करू किंवा कुठलीही भूमिका करू, डायरेक्टर ॲक्शन म्हणेपासून ते कट म्हणेपर्यंतच आपण ती भूमिका साकारत असतो. त्याच्या पलीकडे जर तुम्ही त्याच भूमिकेत राहिलात तर मग तुम्ही ॲक्टर कसले. हा माझा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यामुळे मी अगदी कटाक्षाने ते पाळतो की महाराजांचा रोल करतो ते फक्त तेवढ्यापुरतं, त्याच्या पलीकडे नाही. हा आता लोक मला अगदी पाया पडायला येतात, देव मानतात काही लोक की बाबा नाही 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 तुम्हीच महाराज, तुम्हीच सर्वे सर्व आहात आमच्यासाठी वगैरे वगैरे. ते ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे. हे कौतुक हे कुठल्याही कलाकाराला आवडतं, पण लोक तुम्हाला देव समजतात ह्याचा अर्थ तुम्ही स्वतःला देव नाही समजायला पाहिजे. तर तुम्ही ॲक्टर नाही तर मग त्याला अर्थच नाही, मग त्या ॲक्टिंगला अर्थ नाही. तुम्ही स्वतःच स्वतःला देव समजला तर मग कसं काय व्हायचं, ते चुकीचं आहे. म्हणजे त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात मी बदल घडूच दिलेला नाही आहे. कारण माझ्यात जर बरं असं काय मी वाल्याचा वाल्मिकी होणार आहे अशातला भाग नाही. मी आधी पण छान मजा मस्ती करत होतो, अजूनही तेच करतो तेच करतो. त्यामुळे मला असं काही वेगळं बदल घडावं असं मला वाटत सुद्धा नाही. नाही तर मग आपण माणसांच्या वेगळं नको ना व्हायला. आपण माणूस आहोत तर माणसातच राहायला पाहिजे. देव हा रोल करायचा, फक्त आपण तिकडून विसरून जायचं. घरी जातो तेव्हा आपण आपले अमित फाटक, आपण कोणाचा तरी मित्र असतो, कोणाचा तरी बाबा असतो, कोणाचा तरी काही, आपण आपले असायला पाहिजे. त्यात आपण वाहून जाता कामा नये. त्यामुळे मी कटाक्षाने हे पाळतो की वैयक्तिक आयुष्यात ह्या भूमिकेचा कुठेही मी त्याला टच होऊ देत नाही, की ही भूमिका वेगळी आणि माझं वैयक्तिक आयुष्य हे वेगळं. हे मला आवडतं आणि मला ते जपायला आवडतं. त्यामुळे मी खूप असं म्हणजे लोकांना वाटतं अरे हा असं कसं काय बोलतो, अरे असं कसं काय तू असं सगळं करतो. मी मजामस्ती असंच करतो, मी खूप दिलखुलास माणूस आहे. मी मला काय असं काही वाटत नाही वेगळं. आणि मला मुळात मी तो रोल करतोय कायम माझ्या हे डोक्यात असतं की मी ती भूमिका करतोय, त्या भूमिकेत मला वाहून जायचं नाही आणि ते मी पाळतो. त्यामुळे असं वैयक्तिक आयुष्यात मी फार बदल घडू दिला नाही आहे बेसिकली सांगायचं तर. कारण हां, आता काही गोष्टी माझ्या वाईट असतील तर त्या नक्कीच सुधारेन मी, पण त्याच्याशी आणि ह्या भूमिकेशी मी काही नातं जोडणार नाही. भूमिका भूमिका असते, माणूस माणूस असतो, आपण ती कलाकार म्हणून सादर करत असतो. बस एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी सगळं विसरून जायचं. आजच्या प्रश्नाचं हेच उत्तर होतं की मी एक कलाकार आहे, मी ती भूमिका साकारत असतो. त्या भूमिकेबद्दल लोकांना खूप आपुलकी असते, मान देतात ते लोक, खूप बरं वाटतं. पण म्हणून मला माणूसच राहू द्या, मला देव करू नका, ही तर माझी विनंती असते. कारण तुम्ही मला एक कलाकार म्हणूनच बघा, देव म्हणून मला बघू नका. कारण देवाच्या एवढी सुद्धा आपली कुवत नसते, आपली योग्यताच नसते. देव देव असतो, शेवटी आपण माणूस आहोत. त्यामुळे देवाला त्याच ठिकाणी ठेवा आणि माणसाला त्याच ठिकाणी ठेवा. माणूस माणूस आहे शेवटी. मला वाटतं माझ्या भावना तुम्हाला कळल्या असतील की काय. त्यामुळे ॲक्शन पासून कट म्हणेपर्यंत मी महाराज, त्याच्या अलीकडे पलीकडे अमित फाटक. हेच तुम्हाला सांगायचं आहे वन लाईनमध्ये. धन्यवाद. पुढच्या रविवार आपण पुन्हा भेटूया एका वेगळ्या प्रश्नाचं उत्तर घेऊन. तूर्तास धन्यवाद. गण गण गणात बोते.